नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओजमध्ये आपण तापमान आणि वजन मोजण्याच्या साधनांबद्दल माहिती पाहिली आणि आम्ही आशा करतो की आपण त्या साधनांवरील काही कृती नक्कीच करून पाहिल्या असतील. आज आपण या व्हिडिओमध्ये लांबी व अंतर मोजण्याच्या साधनांबद्दल माहिती घेणार आहोत. मोजपट्टी हे कदाचित आपण सर्वांनीच लहानपणापासून वापरलेलं पहिलं शास्त्रीय साधन असेल. आपण पाहिलेल्या किंवा यापुढे पाहू त्या मापनाच्या वेगवेगळ्या साधनांपैकी बहुधा सर्वात सोपी जर कोणतं साधन असेल तर ती म्हणजे मोजपट्टी. पण या सोप्या साधनाबद्दल एक आश्चर्यकारक माहिती समजली. जेव्हा अंतर मोजण्याच्या साधनांबद्दल वाचायला सुरुवात केली तेव्हा मोजपट्टीचे 50 वेगवेगळे प्रकार आहेत असं कळलं. तेही फक्त लांबी, रुंदी आणि उंची मोजायला. त्यापैकी एक म्हणजे आपण नेहमी वापरतो ती मोजपट्टी, जिला आपण स्केल, रुलर सुद्धा म्हणतो. हिचा वापर लांबी मोजण्यासाठी केला जातो. हिला लाईन गॉज सुद्धा म्हणतात. भूमिती तसेच तांत्रिक रेखाटने करताना हिचा उपयोग केला जातो. या प्रकारची पट्टी आपल्याला शिलाई काम करणाऱ्यांकडे पाहायला मिळते, तर ही सुतारकाम करणाऱ्यांकडे. लांबी मोजण्यातील अचूकता वाढवण्यासाठी आणखी प्रगत अशी मापके वापरली जातात, जसे की डायगोनल स्केल. हे एक अभियांत्रिकी साधन आहे. या पट्टीवरील जाळीचा वापर करून आपल्याला लांबी किंवा अंतर मोजण्याच्या विविध एककांमधील संबंध समजू शकतो. ही आहे व्हर्नियर कॅलिपर. हिचा वापर हा मापनातील अचूकता वाढवण्यासाठी केला जातो. सहसा एकच वस्तूच्या दोन काळांतील अंतर मोजताना व्हर्नियर कॅलिपर वापरतात. आत्तापर्यंतच्या सगळ्या पट्ट्या 2D म्हणजे द्विमितीय होत्या. इथे मात्र आपल्याला एक त्रिमितीय म्हणजेच 3D पट्टी दिसते. ही पट्टी वास्तुरचनाकार वापरतात. हे साधन खास करून वास्तुरचनाकारांसाठी बनवले आहे. हिचा वापर हा इमारतीचे आराखडे, मजल्यांची बांधणी तसेच विविध रचना आखण्यास केला जातो. मोजपट्टीचा हा एक मजेदार प्रकार. हिला फिलर गॉज म्हणतात. हिचा वापर करून मधल्या फटीचा आकार मोजतात. वाहने बनवताना दोन भागातील जागा पुरेशी आहे किंवा नाही मोजताना ही पट्टी वापरतात. इथे आपल्याला पट्टीऐवजी एक उपकरण दिसत आहे, याचे नाव रेंज फाइंडर. निरीक्षकापासून वस्तूचे अंतर मोजायलाही वापरतात. प्रत्यक्ष कोणत्याही पद्धतीचे पट्टी न वापरता लेझर किंवा ध्वनी लहरी वापरून हे उपकरण अंतर मोजते. ही साधनं खरं तर वेळेनुसार प्रगत झाली. ती अगदी पायाभूत अशा सोप्या साधनांपासून. पूर्वी लांबी मोजायला माणसाच्या हात, पाय अशा अवयवांच्या लांबीचा एकक म्हणून वापर केला जात असे. आजही काही ठिकाणी आपल्याला हे पाहता येतं. गजरा घेताना फूल विक्रेते किती हात गजरा देऊ असं विचारतात. पूर्वी सर्वत्र वापरात येतील अशी प्रमाण एकके नव्हती. जगाच्या प्रत्येक भागात वेगवेगळी एकके प्रमाण म्हणून वापरली जात असे. जसे एक हात किंवा एक गज म्हणजेच क्युबिट, म्हणजे त्या भागातील राजाच्या हाताची मधल्या बोटांच्या टोकापासून कोपराच्या सुरुवातीपर्यंत लांबी. अर्थात माणसे बदलली की ही लांबी सुद्धा बदलत होती. या बदलत्या प्रमाणामुळे व्यवहारातील गोंधळ, फसवेगिरी होऊ नये म्हणून एक सार्वजनिक एकक बनवणे गरजेचे होते. या हेतूने इजिप्शियनांनी प्रमाण रॉयल क्युबिट बनवले व त्याच्या ग्रॅनाइटमध्ये बनवलेल्या प्रती जागोजागी लांबीचे प्रमाण म्हणून वाटल्या. त्या भागातील अशा प्रकारे प्रमाण एकक बनवण्याची पद्धत रुजू झाली. जगभरामध्ये वेगवेगळ्या भागात अशी प्रमाण एकके बनवली गेली. पण पुन्हा तेच, प्रत्येक भागांची त्या भागांपुरती प्रमाण एकके वेगळी होती.
काळानुसार जागतिक प्रमाण एकक ठरवणे गरजेचे होत गेले. मीटर हे एकक प्रमाण म्हणून ठरवताना ते किती लांब असावे यावर बऱ्याच अभ्यास चर्चा कराव्या लागल्या. त्रिमितीचा वापर करून माणसाने उत्तर ध्रुवापासून विषुववृत्ताचे भूपृष्ठीय अंतर काढले होते. या अंतराचा 1 कोटी किंवा 100 लक्षवा भाग म्हणजे 1 मीटर असे मान्य करण्यात आले आणि सर्वमान्य असा 1 मीटर लांबीचा ठोकळा 1995 पॅरिस येथे बनवण्यात आला. 1 मीटर हे एकक आंतरराष्ट्रीय प्रमाण एकक म्हणून मान्य झाले. 1983 मात्र या एककाची नव्याने व्याख्या करण्यात आली. ती अशी: प्रकाश 1 सेकंदाच्या 30 कोटीव्या भागात जेवढे अंतर प्रवास करतो ते म्हणजे 1 मीटर. आता आपण आपल्या घरी असलेल्या शिलाईचा टेप किंवा पट्टी याचा वापर करून काय करू शकतो बरं? आपल्या घरातील दरवाजा, खिडकी अशा गोष्टींची आपल्याला हाताचा वीत हे एकक वापरून आणि मग पट्टीचा वापर करून लांबी मोजायची. तुमच्या हाताचा एक वीत म्हणजे किती मीटर अंतर असेल हे शोधायचं. तसंच एका कागदावर 1 इंच 1 सेंटीमीटर लांबीच्या रेषा आखून त्याचा व 1 मीटर एककाचा परस्पर संबंध शोधून काढायचा. मला वाटतं आपण ही कृती नक्कीच करून पहाल व त्यातून आपल्याला बरीच अशी माहिती मिळेल. धन्यवाद.